नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज कामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या आपल्या पोस्ट मार्केट रिपोर्ट मध्ये आणि वीकली अनालिसिस मध्ये. मित्रांनो, पूर्ण आठवडा क्लोज झालाय आणि आपण सगळं अनालिसिस करणार आहे. त्यातल्या त्यात आज तुम्हाला थोडं आजचं अनालिसिस वेगळ्या पद्धतीने वाटत असेल, कारण आज थोडी तब्येत पण ठीक नव्हती, कारण थोडे डोळ्यांची साथ आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड किंवा अगदी पुणे एरियामध्ये माहिती की सध्या सगळ्यांनाच हे साथीने केले, त्यामुळे थोडा आजचा व्हिडिओ मी वेगळ्या अँगलने शूट करतोय, परंतु तुमच्यापर्यंत आम्ही अपडेट देण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिस होणार नाही, जेणेकरून सोमवारी कुठे ट्रेड घ्यायचे, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. तुम्हीही काळजी घ्या, कारण सध्या याच्यामुळे आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागू शकतो डोळ्यांच्या साथीमुळे. सगळ्यात आधी येतोय मी निफ्टी पाशी. स्क्रीनवर जर तुम्ही पाहायला गेले तर वीकली चार्ट्स लावलेत. आधी आपण वीकली अनालिसिस पण करूया मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला समजेल पुढच्या वीकमध्ये काय करायचंय. त्याच्या आधी लक्षात ठेवा, टेलिग्रामला आम्ही ऑलरेडी सकाळी सांगितलं होतं आपल्या की आज मार्केट नॉर्मली बाउन्स बॅक देऊ शकतो. तुम्ही पाहिलं असेलच आणि नसेल पाहिलं त्यांनी पहिल्यांदा टेलिग्रामला पण जावा, कारण युट्यूब आणि टेलिग्राम हे तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग असणार आहेत. आमचे जे काही दोन प्लॅटफॉर्म्स आहेत तुमच्यापर्यंत पोहोचायचे, दोन्हीकडे आम्ही भन्नाट माहिती देतो, खाली त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर मी पाहिला गेलो की नॉर्मली आता मी इथे जर पाहतोय निफ्टीच्या कंडिशन मध्ये, तर इथे थोडं मला असं वाटतं की एक बाउन्स बॅक दाखवतोय तो. याचा अर्थ काय की मागील दोन आठवड्याचं जे करेक्शन होतं ते आज थोडा तो रिव्हर्स जाताना दिसतोय नॉर्मली निफ्टी इथून, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये थोडं परत कॉशियस आपल्याला ट्रेड करावं लागणार आहे. मग आता जर कॉशियस ट्रेड म्हणजे काय, तर दोन्ही साईडला, अप साईडला पण तो नॉर्मली शॅडोज बनवतोय, खाली पण तोच बनवतोय, म्हणजे पुढचा वीक थोडा आपल्याला काळजीपूर्वक ट्रेड करावं लागेल. याच्यामध्ये जर आपण पुढचं कंडिशन बघितली नॉर्मली कशामध्ये, तर आपण आता थोड्या लोअर टाइम फ्रेमला जाऊया. इथे जर आपण बघूया निफ्टीच्या 15 मिनिटांमध्ये, जेणेकरून तुम्हाला समजेल की सोमवारी काय करायचं. तर बघा, इथे 19545 ही लेवल आहे. 19545 म्हणजे 19550 वरतीच तुम्हाला अपसाईडचा विचार करायचा आहे. त्याच्या आधी जर तुम्ही विनाकारण अपसाईडचा विचार कराल तर कदाचित तिथे तुम्ही ट्रॅप होऊ शकता. 19550 वर आपल्याला तो 19700 पर्यंत घेऊन जाऊ शकतो, स्टेप बाय स्टेप, एकदम फास्ट राहिले नाही, परंतु तिथे थोडा रेजिस्टन्स आहे आणि त्याच्यावरती 19800 ह्या अपसाईडच्या दोन लेवल असतील. आणि डाऊनसाईड कुठे ऍक्टिव्ह होईल, तर 19420 खाली तुम्हाला पुन्हा एकदा निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल, की जे आपण नॉर्मली पहिल्यांदा 19300 पर्यंत खाली घेऊन जाईल आणि तिथून पुन्हा खालचे पॉईंट येतील. ते तुम्हाला मी मंडेच्या सकाळच्या कंडिशन नुसार टेलिग्रामवर अपडेट करणार, त्यामुळे तिकडे पण जाऊन तुम्ही हे सबस्क्राईब करा, जेणेकरून माहिती तुमच्याकडून मिस नाही होणार आम्ही जे तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय ती. क्लिअर झालं? ही रेंज देतोय, म्हणजे कॉलवाले कुठे बसू शकतात आणि पुट साईडला कुठे एंट्री बनेल हे आम्ही तुम्हाला इथे परफेक्टपणे सांगायचं काम करतोय. याच्यानंतर जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीची जर कंडिशन्स पाहायला गेलं तर बँक निफ्टी ही रिव्हर्स होताना दिसते. मला असं वाटतंय की 44500 हा पुढच्या वीकसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन असणार आहे. 44500 खालीच वीकली मध्ये जोरदार सेलिंग मिळेल, की तिथून खाली आपल्याला मोस्टली 500-600 पॉईंट कॅच करता येतील आणि अपसाईडला 45600 ते 700 एक रेजिस्टन्स असेल. मग सोमवारी काय करायचं, सोमवारी आपण याच्यामध्ये कंडिशन पाहू शकतो की एंट्री कुठे बनवायची आपणार अपसाईडला. 45120 जोपर्यंत क्रॉस नाही करणार तोपर्यंत अपसाईड मध्ये एंट्री नाही बनणार कुठेही. ओके, याच्यावरतीच आपणाला अपसाईड मध्ये चांगली एंट्री मिळेल, की जी तुम्हाला 45470 ते 490 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. एक जर तुम्ही ऑब्झर्व केलं, इथे हेड अँड शोल्डर पण फॉर्म होतो, बघा इथे लक्षात ठेवा, हेड अँड शोल्डरचं पूर्णपणे फॉर्मेशन आहे. फक्त आपल्याला 45120 वरती ब्रेकआउट पाहिजे, मग तो आणखीन जोरदार वरच्या दिशेने जाईल, त्यामुळे आपली एंट्री 45120 वर होईल याची काळजी घ्या. हेड अँड शोल्डर तुम्हाला मी ते दाखवलेला पण आहे, तो फॉर्मेशन चालू आहे, अजून पूर्ण नाही झालेला. आणि डाऊन साईडला कुठे विचार करायचा, तर इथे बघा 44700 ओके 20 ही जी लेवल आहे याच्यामध्ये, तर या लेवलच्या खालीच मला असं वाटतं की तुम्ही डाऊन साईडचा विचार करा, जेणेकरून इथे तुम्हाला एक चांगली डाऊनफॉल रॅली मिळेल. पहिल्यांदा तुम्ही 44300 पर्यंत घेऊन जाईल तुम्हाला खाली तो, आणि त्याच्यानंतर 43900 हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट आपणाला इथे भेटू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते लेवल्स निफ्टी आणि बँक निफ्टी. चला मग आता फिन निफ्टी मध्ये काय करायचं तर पाहूया. फिन निफ्टी मध्ये पण सेम कंडिशन आहे. मला असं वाटतं पुढच्या वीकमध्ये 19890 खालीच फिन निफ्टी मध्ये सेलिंग प्रेशर पुन्हा येईल आणि फिन निफ्टीसाठी पुढच्या आठवड्यामध्ये नॉर्मली एक 20300 आसपास रेजिस्टन्स दिसतोय. 20300 वरती गेलं तर आपण बुलिश राहायचे, पूर्ण वीकचा विचार करता बरं का, हे सोमवारसाठी नसेल. मग सोमवारसाठी काय करणार आहे आपण,
तर बघा इथे इथे पण एक दुसरं गोष्ट ऑब्झर्व केली, तर ऍक्च्युली तो एक लो बनवून वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतोय. 1850 नोट डाऊन करा मित्रांनो, जेणेकरून मिस नाही होणार लेवल. 1850 खाली मला असं वाटतं की ते चांगलं सेलिंग प्रेशर आपल्याला मिळेल, की जो 1730 पर्यंत खाली जाईल आणि अपसाईडला 20,100 वरतीच एंट्रीचा विचार करा, जी तुम्हाला 20,240 इथपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा हा एक इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला याच्यामध्ये असेल, ते लक्ष ठेवायचे. इनकेस 20,240 ब्रेक केले तर मी 370 या स्टेप्स देतोय. स्क्रीनशॉट काढा, पॉइंट लिहून घ्या मित्रांनो. 80-90% अॅक्युरेट काम करणार ह्या लेवल सगळ्या तुम्हाला. ऍज पर कंडिशन अपसाईडचा विचार करताय की डाऊन साईडचा, कुठे तुम्ही विचार करायचा हे तुम्हाला इथे परफेक्ट मी सांगतोय. परंतु याचं चीज कधी होईल जर तुम्ही त्याचा प्रॉपरली अनालिसिस करून उपयोग केला तर. ओके, तर अशा प्रकारे होतं लेवल. पुढचा वीक कदाचित डाऊनसाईडच्या जे काही सपोर्ट लेवल दिलेत ते ब्रेक केल्याशिवाय मंदी नको. छोटा बाउन्सबॅक होता कदाचित, आज तो पूर्णही झाला असेल. सोमवारी जर नॉर्मली मार्केट रेंजबाउंड ओपनिंग दिला आणि पडायला लागलं तर तो कदाचित ब्रेक पण करेल. ओके, तर दोन्ही कंडिशन्सवर लक्ष ठेवा. मार्केटमध्ये करेक्शनची अजूनही गरज आहे. मग आता सोमवारसाठी काय चार स्टॉक देऊ का मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला याचा अनालिसिस करायचे आणि स्वतःच्या स्टडी पर्पजने ट्रेडिंगसाठी वापर करायचा आहे. याच्यामध्ये पहिला स्टॉक आम्हाला वाटतोय अल्केम लॅबोरेटरीज. तुम्ही पाहिला असेल याच्यामध्ये आम्हाला एक छान ब्रेकआउट दिसतोय 4,099 रुपयाला. थोडा कॉस्टली आहे परंतु रॅली पण तशीच मिळते. 4,099 चा विचार करायला गेला तर मी इथे सांगेल तुम्हाला 4,110 वरती अल्केम लॅबोरेटरीज वर लक्ष ठेवा. बुल्स इथे पुन्हा जोरदार ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे वरच्या लेवलला. 2 नंबर असेल ज्युबिलियंट फूड वर्क्स. ऍक्च्युली आजची कॅन्डल थोडी मोठी आहे. ओके, परंतु मी सांगेल 520 वरती तुम्ही ज्युबिलियंट फूड वर्क मध्ये प्लॅन करा अपसाईडचा. इथे तुम्हाला एक चांगली अपसाईड रॅली कॅच करायला पुन्हा मिळू शकते. 520 वरतीच पण लक्ष करायचंय, त्याच्या आत नको ट्रॅप होता. कारण कदाचित एक छोटा रिव्हर्सल पण त्याच्यामध्ये अपेक्षित आहे मागील 2-3 दिवसाच्या रॅलीमुळे. बजाज ऑटो सेलिंग साईडला आम्हाला वाटतं 4,709 आसपास क्लोज आहे. 4,700 खाली बजाज ऑटो मध्ये पुन्हा एकदा सेलर्स ऍक्टिव्ह होतील. बऱ्याच दिवसाच्या कन्सोलिडेशन नंतर तो खाली येतोय, म्हणजे काहीतरी गडबड होऊ शकते. आणि 4 नंबरला आहे आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड. मित्रांनो 207 रुपयांना आज त्याचा भाव बंद आहे. मला असं वाटतं की 205 खाली आदित्य बिर्लावर लक्ष ठेवा. मित्रांनो आम्हाला बऱ्याच दिवसापासून बरेच तुमचे मेसेज येतात की सर आम्हाला एखादी चांगली स्ट्रॅटेजी द्या ज्याच्यामध्ये आम्हाला इंट्राडे असेल किंवा स्विंग ट्रेड असेल असं काहीतरी करता येईल. जर तुम्हाला असं काहीतरी एखादी स्पेशल स्ट्रॅटेजी पाहिजे की जे आम्ही आमच्या व्हिडिओज मध्ये आपल्या आठवड्याच्या स्टॉक्स काढून देतोय, तर खाली स्पेशल स्ट्रॅटेजी असा मेसेज करा. तुमच्यासाठी एक 50 स्ट्रॅटेजी, जर तुम्ही 50 पेक्षा जास्त कमेंट केल्या तर आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. आणि भेटूया आपण 12 ऑगस्टला कोल्हापूर इथे सायंकाळी 4 वाजता आणि पुण्यात 13 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता. ऍड्रेस आणि इतर डिटेल जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले, त्याच्यावर जाऊन तुमची आज जागा कन्फर्म करा. या व्यतिरिक्त व्हिडिओ बद्दलचा आपला अभिप्राय आम्हाला अमूल्य राहील. धन्यवाद.